हर्षवर्धन जाधव यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे। काही गाड्या पाठलाग करत आहेत, अपहरणाचा कट केला जातोय अशी तक्रार हर्षवर्धन जाधवाने पोलिसांमध्ये दाखल केली आहे। पोलिसांनी सुरक्षा द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। राज ठाकरे यांच्या सभेनंतर ते भाजपची भाषा बोलतात असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। राज ठाकरे साहेब जर विकासाच्या मुद्द्यावर बोलले असते तर त्यांचं भाषण उचित ठरलं असतं। ते भाजपची भाषा बोलतायत त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपलाच पाठिंबा देतात असं म्हणावं लागेल असं रोहित पवार म्हणाले। योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशची स्टाईल स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। उत्तर प्रदेश स्टाईल महाराष्ट्रामध्ये आणू नका, नाहीतर जाताना अडचण होईल एवढं भान ठेवावं असा इशारा सुद्धा रोहित पवार यांनी दिलाय। सांगलीच्या मिरजेमध्ये राष्ट्रीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटलांवर चिन्हावरून टोलेबाजी केली। विशाल पाटलांनी तुतारी ऐवजी घड्याळाचा उल्लेख केल्यामुळे जे तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्ही बोलून दाखवलं अशा शब्दांमध्ये जयंत पाटलांनी विशाल पाटलांना टोला लगावलाय। पुण्यामध्ये आज प्रचाराचा धुरळा उडणार आहे। शिवाजीनगर खडकवासला आणि वडगाव शेरी मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची बाईक रॅली निघणार आहे। त्यानंतर सुप्रिया सुळे जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 14 तारखेपर्यंत 10 सभा होतील अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। तसंच महायुतीच्या सत्ता येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। पालघरच्या विक्रमगडमध्ये भाजप उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तर निकम यांच्यासोबत प्रचारामध्ये अनेक शिवसेनेचे पदाधिकारी होते, त्यामुळे निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्षांनी केली आहे। बेलापूर मतदारसंघात खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली। शिवसैनिकांचा संभ्रम दूर करून महायुतीच्या मंदा म्हात्रे यांचं काम करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले। काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना 2 वेळा मुख्यमंत्री केलं, त्यामध्ये चव्हाणांनी आपलं घर भरलं, आता त्याच काँग्रेसला चव्हाण शिव्या देत आहेत। पोरग कितीही बदमाश असलं तरी आईला कधी शिव्या देत नाही अशी कोचक टीका यावर नाना पटोले यांनी केलेली आहे। भाजपला आमदार दिले, खासदार दिले, वरची आणि खालची सत्ता दिली, त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली, ही हवा आता काढायची वेळ आली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। अमरावतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। गेली 2.5 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये लूट झालेली आहे, विशेष करून मराठवाड्याची लूट केली जाते अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली। तसंच मराठवाड्यामध्ये सरकारनं घोषणाही केल्या होत्या, मात्र त्यापैकी किती मराठवाड्याच्या पदरात पडल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। राहुल गांधी यांच्या संविधान सभेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय। राहुल गांधी दररोज संविधानाचा अपमान करतात असा आरोप फडणवीसांनी केलेला आहे। राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये नौटंकी केली, मात्र ही जनता या नौटंकीला बळी पडणार नसल्याचं फडणवीस म्हणाले। देवेंद्र फडणवीस संविधानाला रंगामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत केलाय। भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे संविधान असावं या उद्देशामुळे राहुल गांधी संविधानासंदर्भात प्रभावीपणे जनजागृती करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये 3 दिवस होतो, मग मी नक्षली आहे का असा प्रतिप्रश्न संजय राऊतांनी फडणवीसांना विचारलाय। फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली असल्याचा आरोप केला होता, यावर राऊतांनी उत्तर दिले। शिंदगाव केतकीमध्ये आप्पासाहेब जगदाळे यांचे काही इतर नेत्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर दादाने हर्षवर्धन पाटलांना चिवटा काढला। पाटलांसोबत कुणीतरी राहू द्या असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। कोण कुणाबरोबर राहील हे निकालानंतर समजेल असं प्रत्युत्तर हर्षवर्धन पाटलांनी दिले। जयंत पाटलांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली। राज्यातल्या त्रिकुटांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधलेला आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी महायुतीवर टीका केली। तानाजी सातपुते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा निवडणुकीमध्ये लावून धरलेला आहे। देश सर्वांचा आहे, पण कुणीही कुठूनही कुठे जाऊ शकतं हे मला मान्य नसल्याचं त्यांनी विधान केलं।
संपूर्ण राज्याची सत्ता माझ्या हाती द्या, पोलिसांना 48 तास देईन, मुंबई साफ करेन असे आदेश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले। सत्ता दिल्यास 48 तासांमध्ये मशिदीवरचे भुंगे काढतो, भुंगे काढले नाही तर राज ठाकरे नाव सांगणार नाही असं वरणीमधल्या सभेत राज ठाकरेंनी म्हटलंय। राज्यामध्ये सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव पडला तर त्यांना भावानंतर योजनेमध्ये नुकसान भरपाई देऊ अशी ग्वाही फडणवीसांनी यवतमाळच्या सभेत दिली। यवतमाळच्या आर्णी इथं भाजपचे उमेदवार राजू तोडसाम यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली आणि त्यावेळेला फडणवीसांनी हे आश्वासन दिले। 15व्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभेसाठी मुंबईच्या दादर मधील शिवाजी पार्क हे मैदान मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंमध्ये चढाओढ पाहायला मिळते। शिवाजी पार्कवरच शेवटची सभा घ्यायची यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये चुरस पाहायला मिळते। पनवेलमध्ये शेकापकडून माजी आमदार बाळाराम पाटील रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तसंच त्यांनी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असून महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा करत प्रचाराला सुरुवात केली। तर जनता भाजप आमदाराला कंटाळली असल्यामुळे जनता शेकापला मतदान करेल असंही त्यांनी म्हटलं आहे। रत्नागिरीमधून किरण सामंत नक्की निवडून येतील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय, तसंच कामाचा पाठपुरावा कसा करावा हे किरण सामंत यांच्याकडून शिकावं असंही त्यांनी म्हटलंय। जालना मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। जालन्यामधून कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांनी आता कॉर्नर बैठकांवर जोर दिलेला आहे, यावेळेला मिस विजयी होणार असा दावाही त्यांनी केलाय। विधानसभेसाठी जाहीर सभांच्या बरोबरीनं भाजपकडून रोड शोवर भर दिला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोड शो करणार आहेत आणि जनतेशी संवाद साधणार आहेत। पुण्यामध्ये 12 नोव्हेंबरला मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आलाय, तसंच आज मोदींची धुळे आणि नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे। शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। बाळासाहेब तोरात निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली। भंडारामध्ये नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली, एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये हजेरी लावली। यावेळी एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली, आपल्या चांगल्या योजनांमुळे सगळ्यांच्या तोंडाला काळा फेस आला अशी टीका शिंदेंनी केली आहे। पुण्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात गोंधळ पाहायला मिळाला। महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांची या प्रचार सभा होती, त्यावेळेला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून काही काळ गोंधळ निर्माण झाला होता। आक्रमक ऊस उत्पादकाने यावेळी घोषणाबाजी केली। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात श्रीगोंदा इथे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते। भाजप कार्यकर्त्यांनी शनी चौकामध्ये राऊतांच्या प्रतिमेचं दहन करत बबनराव पाचपुते यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे राऊतांविरोधात जोडे मारो आंदोलन केलं। शिवसेना खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। पूजा खेडकरचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी दिल्ली पोलीस आणि यूपीएससीने केलेली आहे। आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये पूजा खेडकरच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे। ठाण्यामध्ये 933 मतदार घरामधूनच मतदान करणार आहेत। विधानसभेच्या मतदानासाठी ज्येष्ठ आणि दिव्यांगांना घरातून मतदानाचा पर्याय देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी प्रशासन जोरदार तयारी सुद्धा करत आहे। 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग असे एकूण 933 जण यावेळी घरातूनच मतदान करतील। पुण्यामध्ये 100 पार केलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे। पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 138 महिला जास्त आहेत। 21 विधानसभा मतदारसंघात 5000 मतदार हे 100 पेक्षा अधिक वयाचे आहेत। 100 पार असलेले सर्वाधिक मतदार कोथरूड परिसरामध्ये आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 92 शाळांच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले। विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। पालघरमधील 6 विधानसभेमध्ये 22,92,066 मतदारांची नोंद झाली आहे। यामध्ये 11,87,589 पुरुष आहेत तर 11,04,243 स्त्री मतदार असून 231 तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे।
पुण्यातील भारतीय विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय बॉम्बन उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। महाविद्यालय आणि वसतिगृह बॉम्बन उडवलं जाऊ शकतं असा ईमेल महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आलाय। बीडीडीएस पक्षा पथकाकडून महाविद्यालयामध्ये पूर्णपणे तपासणी करण्यात आली तर हा ईमेल परदेशातून आल्याचं समोर आले। सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे। मुंबई वाहतूक शाखेला धमकीचा मेसेज आलेला आहे। रात्रीच्या सुमारास धमकीचा मेसेज आलेला आहे। या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवडणुकीच्या दिवसांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले। कांदा 80 रुपये किलो, लसूण 500 रुपये किलो तर वाटाण्याचा दर 250 रुपये किलोवर गेलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सध्या संताप पाहायला मिळतोय। परदेशच्या पावसाचा फटका बसल्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे आणि त्यामुळे भाज्या महागल्या आहेत। थंडीचा महिना सुरू झाला असला तरी मुंबईमध्ये मात्र उकाडा कायम आहे। वाढत्या तापमानामुळे मुंबईची हवा गरम आहे। 15 नोव्हेंबर नंतर मात्र किमान तापमानामध्ये घट होईल आणि महिन्याअखेरीस मुंबईकरांना थंडी अनुभवता येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मुंबईमधील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून वारंवार खालावते। गुरुवारी शहरातील नेव्हीनगर कुलाबा परिसरामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 306 इतका होता तर इतर 5 उपनगरांमधील हवेचा निर्देशांक 100 ते 150 इतका नोंदवण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळते। धुक्यामुळे वातावरण आल्हाददायक बनलेलं आहे। धुक्यामुळे वाहन चालकांना मात्र रस्ते दिसेनासे झाल्यामुळे त्यांना गाडी चालवताना अडचणी येत आहेत। मुंबईमध्ये डायरियाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये डायरियाच्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे। त्याखालोखाल टीबी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढली आहे। त्यामध्ये दवाखान्यांची कमतरता असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। पुण्यामधील कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहन चालकांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे। गेल्या 4 महिन्यांमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह या गुन्ह्यामध्ये 2500 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांकडून रात्री नाकाबंदी करून तपासणी केली जाते।